महाराष्ट्रातील तमाम डीएड बीएड एमएमबीएड सर्व शिक्षक बंधू भगिनींचे आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये हार्दिक स्वागत आहे. बऱ्याच दिवसाचं अनेक माजी विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, सर जसं तुम्ही मानसशास्त्र इतका किचकट विषय तुम्ही सोपा करून आज आम्हाला पूर्ण असं कॉन्फिडन्स आहे की या विषयात आम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. तसाच एक मानसशास्त्र कुठला विषय असेल तो म्हणजे इंग्रजी. आणि परत टीईटीच्या परीक्षेसाठी जे काही इंग्रजी विषय शिकवला जातो त्यामध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पीएसआय असेल, राज्यशैलीची बॅच असेल किंवा सर्वशैलीची तालाटेची बॅच असेल, तोच डेटा किंवा तोच सिलेबस आम्हाला शिकवतात. आम्हाला आमचं इंग्रजी टीईटीचं की एका शिक्षकाला काय ती पात्रता त्या असावी इंग्रजी शिक्षकात की जेणेकरून शाळेत गेल्यावर विद्यार्थ्यांचा विकास होईल. म्हणून विद्यार्थी आग्रह करायचे की तुम्ही तुमचं डिग्री झाले, बीए झाले, काही दिवसांनी काम केलेलं आहे आणि तुमची मुळात तुमचा विषय आहे इंग्रजी आहे असे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आणि ते खरंच आहे. परंतु काय मोठमोठ्या ते शिक्षक असल्या कारणाने मग आमचं कसं जिथे कमी नाही आणि साहजिकच डीएड झाल्यामुळे सगळे विषय छान पद्धतीने काय करतात शिकवतात. कारण शिकवण्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक म्हणजे ज्ञान आणि दुसरं म्हणजे कौशल्य. ज्ञान आणि कौशल्य याचा जर वेळ साधता आला तर शिक्षक उत्तम होत असतो तो कुठल्याही विषयाचा. आणि आज जवळपास 12-13 वर्ष झाले म्हणजे 2012-11 झाले बीएड झाले आणि 12 एमए झाले. म्हणजे तर बीएड माझं 2008 झालं म्हणजे मी 9 वर्ष शिकवतोय, तसं जर पाहिलं तर 14 वर्ष झाले जवळपास. तर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आम्ही इंग्रजीची बॅच सुरू करतोय आणि या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅचमध्ये संपूर्ण जो काही सिलेबस आहे, संपूर्ण उदाहरण आहे, ते तुम्हाला टीईटी शिक्षक भरती सीटीईटी एचएस असणार आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्यामध्ये शिक्षण पात्रतेमध्ये ज्या कन्सेप्ट शिक्षकाला माहिती असणं गरजेचं आहे त्या आम्ही तुम्हाला ऐकणार शिकवणार आहे. चला कसं असं म्हणजे क्रिकेट सगळ्याला खेळता येतं परंतु ट्वेंटी पद्धत थोडी वेगळी, वनडेची पद्धत थोडी वेगळी आणि बालाबरोबर टेस्ट क्रिकेटची पद्धत थोडी वेगळी. कोचिंग असे लोक असतात की बालाबरोबर त्यांना तिन्ही पद्धतीमध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळता येतं, ते कोचिंग लोक असतात. म्हणून आपल्याला आपलं बालाबरोबर काय करायचे नियम ती कन्सेप्ट त्याच क्लुप्त्या किंवा त्याच मेथड्सनी आपल्याला काय करायचा अभ्यास करायचा आहे. मग कुठल्याही विषयाचा अभ्यास करायचा म्हणाला त्याच्या मागच्या प्रश्नपत्रिकेचा आवाहन आपल्याला माहिती पाहिजे की तिथे प्रश्न कुठून येतात, कोणत्या प्रकारचे असतात, असे कोणते प्रकार आहे की त्याच्यावर सर्वात जास्त मार्क असतात. तर ते आपण या ठिकाणी ऐकूया आजच्या लाईव्ह सेशनमध्ये मानून अनुभवूया. चला तर मग बघा 2000 आणि हे जे काही पुस्तक दिसत तुम्हाला या पुस्तकामध्ये 2013 पासून आतापर्यंत टीईटी ज्या बऱ्याच काही परीक्षा झाल्या आहेत त्या परीक्षेचा पेपर हे 2008 उपयोग केलेला आहे आणि ज्या काही तुमच्या आता बँकिंग आयबीपीएस पॅटर्नच्या ज्या बऱ्याच परीक्षा झालेल्या आहेत त्या बँकिंग आणि टीईटी हे दोन्ही मिळून केलेले बँकिंग की आयबीपीएस पॅटर्न अनुसार होणार आहे. आयबीपीएस इंग्रजी ही तुम्हाला बँकिंगचीच असते आणि खूप हार्ड बनतो जबरदस्त या ठिकाणी काय म्हणजे हार्ड लँग्वेज बँकिंग वापरली जाते. त्यामुळे आयबीपीएस पद्धत म्हणजे काय तर मागची टीईटी आणि आताची बँकिंग या जवळपास म्हणून आयबीपीएस म्हणायचं. चला मग आता टीईटीत काय होतं त्याचा आपण इतिहासाच्या ठिकाणी बघू. 2013 पासून 2021 पर्यंत त्याच्या प्रश्नपत्रिका आहे आणि एक म्हणे पहा तुमच्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्या शेतकऱ्याला कळतं आणि शेतकरी पेरतो ना तो शेतकरी यशस्वी होत असतो. आपलं कसं आहे त्यांनी ते पेरलं म्हणून पेरायचं म्हणून सगळ्या काय चाललंय मग आता विद्यार्थ्यांनी सुद्धा उघडून की तुमच्या परीक्षेचा क्लास तुम्हाला विचारलं काय करतं हे मास्टर माहिती शिकणार
आणि आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये कसं असतं, ज्याला जो विषय चांगला येतो तोच तो रटा मारतो. ते दोनच्या प्रकरण तुम्ही तेच बोलून तसं नाही. ते म्हणतात ना की बाप दाखव देण्याची साधन कर, हीच बाळापर्यंत पद्धत आहे. चल बघा, आता हे तुमचं जे मी बोलतो त्याच्याशी लागून की कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन बांधून त्याच्याशी म्हणजे गर्दी म्हणजे प्रोज म्हणतो आपण आता इंग्लिशमध्ये. हे प्रत्येक वेळेस पाच तास मार्कला विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रयोग आहे नाउन प्रोनाउन व्हर्ब ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब कंजंक्शन प्रिपोजिशन हे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे मराठी हे प्रत्येक विचारले. परंतु वर्ब हे असं एक ठिकाणी प्रकरण आहे की सर्वाधिक मराठाला विचारले गेलेले आहे. कारण वर्ब आलं म्हणजे तेच आलं, वर्ब आलं म्हणजे छेद व्हायचं आलं. त्यामुळे वर्ब मला फक्त प्रकरण लक्षात आणून द्यायचे की काय आहे बाजारात काय सुरू आहे सध्या. आणि आपल्याला माहित नाही महाराष्ट्रामध्ये पहिलं चॅनल असेल की या चॅनल वरती बाजार तुम्हाला असं प्रकार दाखवणार आहे. प्रकरण खूप कमी मराठाला विचारले. यंग वन ऍनिमल्स म्हणजे ऍनिमल्स वेगवेगळे काय असतात बाळापर्यंत त्यांचे आपत्ती म्हणजे पिल्ला असतात त्या पिल्लांचं उल्लेख असतो. नंतर कन्वर्सेशन हे सुद्धा एकदा विचारले गेले, त्यानंतर विचारले गेलेले नाही. करेक्ट वर्ड योग्य शब्द अनेक शब्द निवडायचा आहे. तुम्हाला सेंटेन्स आणि वर्ड बुलेटिंग या दोन टॉपिकवर तुम्हाला सर्वांनी भर द्यावा लागणार आहे. आणि दिवस सेंटेन्स अरेंजमेंट आलेले थोडक्यात सांगायचं म्हणजे हे दोन हे तीन, त्यानंतर बांधवणो हे चार, त्यानंतर पाच सहा. सहा टॉपिक हे असे आहे की इथं दरवेळेस तीन चार मार्कला त्यांचे वेट राहिलेले. इतर करायचे पण भर कशावर द्यावा हे सहा मार्क आहे की जे तुम्हाला याच्यापर्यंत घेऊन जाणार आहे. याला म्हणतात अभ्यास. ते म्हणतात ना पाहिजे जातीचे काम आहे. आता इंग्रजी सगळे शिकणार आहे. आता म्हणजे सोपं करणार गुरुजीचं काम काय असतं की अवघडाकडून सोप्याकडे जाणे. आलं लक्षात अभ्यासाचं जे करणार आहे हो, पण यश मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यास करण्यापेक्षा काहीतरी वेगळा केला पाहिजे. त्यामुळे यश मिळेल आणि आता यश मिळत नसतं. चला माझा सेंटेन्स नावाचं टॉपिक हा सर्वाधिक वेळा विचारला गेला आहे बाळांनो. आता आपण त्याच्या जवळ येणार आहे. त्या अगोदर आम्ही एक बॅच सुरू केलेली आहे विद्यार्थ्यांच्या आधार असतो. एक फेब्रुवारीला सुद्धा त्या झालेली थोडासा वेळ लागला होता म्हणून आम्ही दुसरी बॅच आम्ही सुरू करतोय. आणि या बॅचची फी
फक्त 500 रुपये ठेवलेली. हे नाव जर मी यूपीएससी केलं असतं किंवा एमपीएससी केलं असतं बारामा किंवा बँकिंग केलं असताना तुम्ही 5-5 हजार रुपये दिले असते. पण तुम्ही टीव्हीला महत्व देत नाही. तुम्हाला टीव्हीला येण्यासाठी द्या. अरे 30 मार्क 30 प्रकरण शिकावं लागणार आहे आणि 2% मुलं पास होते आणि हा विषय जर 20 मार्क पडले ना तर तुम्ही टीव्ही पास झाले. गुगल पे किंवा फोन पे करायचं आहे आणि मला याच व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. ते पाठवलं की मी तुम्हाला लगेच जॉईन करेन. आमची माणसं व्यक्ती बसलेली असतात लॅपटॉप आणि स्क्रीनवरती की तुमचा व्हॉट्सअप दिसला की तुम्हाला ते याचा जॉईन करतील. आणि काही अडचण असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता. हा व्यक्ती माझाच नंबर आहे. ठीक आहे, पुढे बघा. आणि मी म्हणतो की त्या सर्व प्रकरणापैकी सेंटेन्स हा असं प्रकरण आहे बरोबर की याचा संबंध प्रत्येक घटकाशी येतो. आपण काय बघितलं सगळ्या अनालिसिस म्हणून की सेंटेन्स स्ट्रक्चर आणि वर्ड बिल्डिंग याच्यावरती तुमची एबिलिटी काय बांधली गेलेली आहे. तुम्ही जर बँकिंगच्या प्रश्नपत्रिकेत बघितलं ना मग कळतो. आपण लोक म्हणतो नुसते बँकिंग तब्बल 2013-2023 जाऊ विद्यार्थ्यांना शिकवतोय. आजपर्यंत विद्यार्थ्यांचा काय याच्यावरती भरोसा आहे का? कारण बाबांनो प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेत त्या ठिकाणी सांगायला लागत असते. आलं की लक्षामध्ये तुमच्या. ओके चला, हे 2 मिनिटं काय करा गुरुजीनो, परदेशी लिहून घ्या म्हणजे तुमच्या ते लक्ष देईल. परदेशी लिहून घ्यायचा. तुम्ही लिहिलं असेल असं गृहित धरतो मी आणि आपण परत चर्चेला काय करूया सुरुवात करूया. आता टाइप ऑफ सेंटेन्स हा अत्यंत ग्रामर मधील महत्वाचा काय आहे भाग आहे. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय करू शकतो बघू शकतो की पहिला जो काही प्रकार आहे त्याला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. काय म्हणतात? असर्टिव्ह सेंटेन्स. मग आता असर्टिव्ह सेंटेन्सला मराठी काय म्हणते मला तर त्याला म्हणतात गुरुजी विधानार्थी वाक्य. काय म्हणतात विधानार्थी वाक्य? आता हे मी असं काय केलं थोड्या वेळा जास्त पटकन शिकवलं हेच मी विद्यार्थ्यांना आलेलं असतं जवळपास 15-20 सेकंद लागले असते म्हणून पटपट. चला पुढे. मग असर्टिव्ह सेंटेन्स जो क्वेश्चन कसा येतो क्वेश्चन येत असतो चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजे चार वाक्याचे प्रकार तुम्हाला भेटतील आणि त्यातील नेमका तुम्हाला शोधायचा असतो. म्हणजे ज्याला कन्सेप्ट क्लिअर आहे की असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. विधान म्हणजे आपल्या मनातील इच्छा आकांक्षा प्रश्न हे काय करणे बांधवांनो विचारणे समोरच्याला आणि ज्याची रचना कशी असली पाहिजे कर्ता कर्म आणि क्रियापद. म्हणजे सांघिक इंग्रजीमध्ये सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट ही रचना असलेलं प्रत्येक वाक्य बांधवांनो हे असर्टिव्ह सेंटेन्स असतं. फक्त आपल्याला त्यावेळेस आठवलं पाहिजे. चला पुढे बघा. याचे परत 2 प्रकार पडतात. पहिला आहे बांधवांनो अफर्मेटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. नकारदर्शक म्हणणार आणि ह्या बांधवांनो अफर्मेटिव्हला या ठिकाणी होकारदर्शक म्हणणार. मग आता होकारदर्शक म्हणजे अफर्मेटिव्ह म्हणजे काय? ज्या वाक्यात नकारदर्शक शब्द नसतो. नकारदर्शक म्हणजे काय? नो नॉट डू नॉट डज नॉट डीड नॉट या प्रकारचे शब्द. आणि मग आता त्याला जर तुम्हाला नकारदर्शक बनवायचं असेल तर जिथे नो वापरा नॉट वापरा डू नॉट वापरणार डी नॉट वापरणार डज नॉट वापरा हेच सहकारी क्रियापदा बरोबर लावून नॉट आलेले वाक्य सीट मध्ये विचारलं म्हणून हे घेतले मी. आले त्या लक्षामध्ये? ओके. आणि लपलेले असतात. ज्या वाक्यामध्ये सहकारी क्रियापद लपलेलं असतं आणि त्या वाक्याचा तुम्हाला निगेटिव्ह करायला येतो हो 100%. कारण इज वॉज एम इज वॉज हे दिसतात म्हणून विचारले जात नाही. कधी कोण लपलेले असतात?
डू डज आणि डीड आलं लक्षामध्ये ओके. माझे वाक्य लिहिले उदाहरणार्थ ही इज गुड, ही इज अ गुड. आता वाक्य दोन पद्धतीचे असतात, ज्या वाक्यात क्रियापद असतो आणि ज्या वाक्यात क्रियापद नसतो. शंभर टक्के काय असतं त्याच्या ऐवजी तिथे ऍडजेक्टिव्ह वापरला जातो. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. आता हा ही इज गुड म्हणजे तो कसा आहे, चांगला आहे. पण इथे याचं निगेटिव्ह करताना ही इज नॉट बॅड म्हणले. बॅड म्हणजे वाईट, म्हणजे तो वाईट नाही म्हणजे तो चांगला आहे. म्हणजे याचा अर्थ, वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला काय करता आला पाहिजे, निगेटिव्ह करता आला पाहिजे, म्हणजे नकारावश्य करता आला पाहिजे. याला आय एम पी करायचं. टीईटी मध्ये सर्वात जास्त वेळेला विचारला गेलेला क्वेश्चन असर्टिव्ह सेंटेन्स, सर्वात जास्त वेळा आय एम पी करा. मी काय सांगतो, हे असे वाक्य विचारले गेले याच्यासाठी अनेक विशेषण तुम्हाला पाठ करावे लागतील. छोटे 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 असते परंतु ते लक्षात बसत नाही आपल्या. चला पुढचा प्रकार अत्यंत महत्वाचा, दुसरा आय एम पी, तो म्हणजे तुमचा इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. आता इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणणार आपण, प्रश्नार्थी वाक्य. मग प्रश्नार्थी वाक्य दोन प्रकारचे असतात. ज्या वाक्यामध्ये डब्ल्यूएच वापरला जातो त्याला डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणायचं, ज्या वाक्यामध्ये वर्ड म्हणजे हेल्पिंग वर्ड वापरला जातो त्याला यस नो क्वेश्चन म्हणायचं किंवा वर्ड क्वेश्चन असं म्हणायचं. थोडक्यात काय माहिती का, डब्ल्यूएच ह्या प्रश्नाचं उत्तर खूप मोठं असतं विस्तृत स्वरूपात, आणि यस नो क्वेश्चन म्हणजे वर्ड क्वेश्चन यस नो मध्ये असतं. म्हणजे छोट आर वेरी, तुम्ही येत नाही तर मानणार आलं लक्षात. आणि तुम्ही लक्ष म्हणजे वाय, तू काय केला त्याचं बरं मोठं नाव सांगावं लागेल. त्यामुळे डब्ल्यूएच आणि वर्बल, वर्बल आणि डब्ल्यूएच करायला का, कारण माझी मला शिकवलो. हा समजायला असेल तर लाईक करा, कमेंट करा, ओके. आणि कुणासाठी झालं महाभारत, की जी माय मावणी आमची घरी बसून अभ्यास करते, कुठं क्लासला लांब ठिकाणी जाऊ शकत नाही, आई वडिलांचं स्वप्न होतं शिक्षक व्हायचं, त्यांच्यासाठी चाललंय परगाना. आता जे हुशार आहे, तरुण आहे, तुम्ही जाऊ शकता कुठे, ते तर जाणार झाले. पण माय मावळ्यांसाठी आमच्या ज्या इंग्रजीची मिती त्याच्यासाठी चाललेली आहे. चला पुढे. आता हे दोनच प्रकार बांधवांना सर्वात जास्त टीईटीला विचारले गेलेले. मला एकासाठी म्हणून हे आहे तुमच्या चेंबर व्हायसाठी. तुमची दहावी परीक्षा असेल बोर्डाची, बारावी बोर्ड असेल किंबहुना तुमचं एम पी सी पी एस आय एस टी असेल, यामध्ये जर चेंबरची विचारलं ना, सर्वात अवघड प्रकार कुठला असेल तर तो हा तुमचा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतो. हो चेंबर व्हायचा. मग चेंबर व्हायचं जर तिथे एक मार्गाचं पक्क करायचं असेल तर इथं तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पक्क करावं लागतं. मग गुरुजी काय असतं त्याच्यामध्ये, गुरुजी त्याच्यामध्ये असंच असतं साधं की त्या वाक्यामध्ये क्रियापदापासून जे वाक्य सुरुवात होत असतं. ओपन द डोअर, ओपन हे वर्ब आहे, डोअर हे बांधवण ऑब्जेक्ट आहे. ज्या वाक्यात काय आहे, क्रियापदाने सुरुवात होती. इकडे कशाने सुरुवात होती, सब्जेक्टने. इकडे कशाने सुरुवात होती, वर्बने. आलं लक्षात. याच्यामध्ये सुद्धा अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह, याच्यामध्ये नॉट टाकला की झालं गुरुजी, हे सुद्धा निगेटिव्ह झालं. मग हे वाक्य कमी आहे या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं, परंतु याचा उपयोग चेंबर व्हायसमध्ये होणार. माता आणि एक्सलमेंटरी काय, ही एक्सलमेंटरी म्हणजे एखाद्या वाक्यात जर सौंदर्य तुम्हाला आणायचंय, सतत तेच 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 वाक्याचा प्रकार असू शकत नाही, मग काय करायचं. मग त्यावेळेस गुरुजी कि त्यावेळेस वाक्याला सौंदर्य प्रदर्शन करण्यासाठी तुम्हाला मुद्रा वाचक शब्द म्हणजे एक्लामेंटरी वाक्य रचनेचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ एखादी ताई बहिणी रचनेचा लिहिला, आपण म्हणत नाही का हाऊ ब्युटिफुल शी इज, ती किती सुंदर होती. मग किती सुंदर वाचण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक्लामेंटरीचा वापर करावा लागतो. किंवा एखादं खोडकर काटत असतं लय वर्गात, मग आपण काय म्हणतो हाऊ फनी, किती तो काय आहे. फनी म्हणजे काय, आपण त्याला एक मजेदार किंवा बावळट या अर्थाने, बावळट म्हणजे चांगला फनीला आपण चांगल्या अर्थाने म्हणत असतो. चला ठीक आहे, पुढे बघा. मग आता हे वाक्याचे प्रकार आहे. एवढ्या मोठ्या विश्लेषणातून एवढं डोक्यात ठेवा की टीईटी मध्ये हे दोन प्रकार विचारले जाते आणि याचा सगळ्यांचा गोल प्रत्यय तीन शब्दाच्या अवतीभोवती फिरतो. हो तीनच, कोणतं कोणतं, एक डू आणि डीड आणि नंतर तुमचं डस. डू डज डीड, हो डू म्हणजे गोष्टी आठवल्या तुम्हाला, आठवल्या असतील असो. ठीक आहे, आपण उपयोग करतो त्याचा, पलीकडे उपयोग आपल्याला माहित नाही. तर आता भागवत याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात. बघा एक वाक्य आहे, चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स. कधी कधी काय होतं, आपण प्रश्न वाचतो काय करायचं कळत नाही, म्हणून याला मी थोडस पिवळ्या अक्षरात लिहिले.
काय चूज म्हणजे निवडणे, करेक्ट म्हणजे योग्य, गिव्हन सेंटेन्स म्हणजे खाली दिलेल्या. मला काय दिलंय खाली बघा, मी तर दिलंय सुदामा इज पुअर. अरे तुम्हाला वाटत हो सुदामा, सुदामा इज द गुड अँड क्लोज फ्रेंड ऑफ कृष्णा, लॉर्ड कृष्णा. जो भगवान श्रीकृष्ण आहे त्या श्रीकृष्णाचा अत्यंत जवळचा आणि प्रिय मित्र म्हणजे सुदामा. आणि काय सुदामाची ओळख, सुदामा इज द पुअर. सुदामा हा गरीब आहे, पण आपण एखादी व्यक्ती गरीब आपण म्हणतो त्याला तो गरीब आहे, त्या राग यायचा. मग त्याचा निगेटिव्ह करताना वाक्याचा काय नाही बदलला पाहिजे, अर्थ. आणि तुमचा वाक्य निगेटिव्ह तर झालं पाहिजे. काय म्हणजे सुरक्षित माझ्याशी की तुम्हाला ज्या वाक्यामध्ये वर्ड नाहीये, पुअर एक आहे, विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे ऍडजेक्टिव्ह बांधवणं असल्यामुळे याचा निगेटिव्ह शब्द वापरला पाहिजे. सरा सांगा मला पटकन कमेंट करून पुअरचा निगेटिव्ह शब्द काय. खूप सोपा आहे, अत्यंत सोपा. सांगा. हा अगदी शबास, व्हेरी गुड. रिच पुअर म्हणजे गरीब आणि रिच म्हणजे बांधवानं श्रीमंत. रिच कुठं कुठे आहे ते शोधा, कुठे एका दुर्वृत्ती तीन ठिकाणी रिच आहे. मग पुअर हे कॅन्सल झालं, पुअर व पुअर नसतं. मग आता बघा इथं काय, ही इज नॉट रिच. पण इथं सुदामा आहे सब्जेक्ट, हा सब्जेक्ट आणि हा तुमचा या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे वर्ड ऐवजी, आणि हे तुमचं हेल्पिंग वर्ड आहे, हेल्पिंग वर्ड. तर आता हे सब्जेक्ट असल्यामुळे सब्जेक्टला सब्जेक्ट घ्यायला पाहिजे, ही घ्यायला, हेही कॅन्सल झालं. सुदामा इज नॉट रिच हे वाक्य तुमचं अगदी बरोबर आहे. हा सुदामा कॅन नॉट, आता हे कॅन नॉट का बनवणं, हे कॅन नॉट का काळ इज वापरला, हे कॅन कुठे सांगितलं तुम्ही घ्यायला, हे चुकलं. म्हणजे ज्याच्या त्याच्या आपण लग्न होताना आपल्या नात्यातलं बघतो, आपल्या समाजातलं बघतो, बरोबर आहे का. मग इथं सुद्धा नाही का, हे वाक्य बदलताना भिन्न दुसऱ्याच्या काळात घेऊन जायचं, ज्याच्या साहाय्य करायचं याबद्दल, ज्याच्या काळात जिथे निगेटिव्ह सेंटेन्स करायचे असते, निगेटिव्हचे अफर्मेटिव्ह करायचे असते. ओके, मग काय होत, ही इज नॉट पुअर याच परफेक्ट वाक्य, ही चाइल्ड, सॉरी सुदामा, ही झालं म्हणते सुदामा इज नॉट रिच, आता इथं सुदामा इज पुअर. आय लक्षात, मग कधी कधी परीक्षेत सुदामाच्या ऐवजी ही येईल, हेच्या दिवशी येईल, रिचच्या ऐवजी परत पुअर येईल, पुअरच्या ऐवजी रिच येईल, काही वाक्य रचना बदलते. मग लक्षात काय ठेवायचा, लक्षात एवढं ठेवायचं कि जर वाक्यामध्ये वर्ड नसेल आणि वाक्यात जर विशेषण असेल तर विशेषणाचा ऑपोजिट वर्ड पार्ट पाहिजे. बरं, आता एक छोटासा चार्ट आहे बघा, तुम्ही या प्रकारे ते शब्द काय करा, पार करा. बरं, उत्तर पण आपलं काय आलेलं आहे, बरोबर आलेलं आहे. बघा काय आहे, गुड बॅड, बिग स्मॉल, कूल हॉट, एम्प्टी फुल, थिन थिन, ड्रॉ विट, पुल पुश, ओपन क्लोज, फ्यू मेनी, बॉय गर्ल, अत्यंत सोपे सोपे शब्द आहे. असे जर तुम्ही 200-300 शब्द पाठ केले तर एक मार्क पडला. हो, आधी विशेषण नियम लक्षात ठेवा, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करताना विशेषण वाक्यात आलं तर त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवावं लागतं. ओके, मग आता पुढचा प्रकार कसा आहे मला गुरुजी, पुढचा नियम कोणत्या परीक्षेत विचारलेला आहे. हा, आता प्रकरण टाईप ऑफ सेंटेन्स आहे, पण त्या टाईप ऑफ सेंटेन्स मध्ये कोणत्या धाकणीचे प्रश्न विचारले गेले त्याच्यावर चर्चा झाली आपली. मग बघा, चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स, परत निगेटिव्ह विचारला गेलाय पहा, कारण निगेटिव्ह करायला अवघड असतो. पहा आता बघा तिकडे काय होतं वाक्यामध्ये, ऍडजेक्टिव्ह होत. आता इथं बघा वाक्य बघा, आहे सचिन वेंट टू वानखेडे स्टेडियम फॉर प्ले क्रिकेट ऍट 5 AM. AM म्हणजे सकाळ, म्हणजे सचिन सकाळी 5 वाजता क्रिकेट खेळायला वानखेडे स्टेडियमला जातो असा त्याचा अर्थ आहे. माती एवढं मोठं वाक्यामध्ये राबवत गो काय वगैरे काही काम घ्यायचं नाही. टाईप ऑफ सेंटेन्स कोणतं ग्रामर असेल, सगळ्यात पहिले शोधायचं क्रियापदाला. इथं कुठं क्रियापद सांगा, पटकन पटपट पटपट म्हणजे क्रियापद कोणतं आहे वाक्यातलं. व्हेरी गुड, बघा वेट हे बांधवा क्रियापद आहे. माझं क्रियापद ओळखल्यानंतर दुसरी गोष्ट काय माहिती पाहिजे आपल्याला, त्याचं फर्स्ट फॉर्म काय आहे, त्याचं सेकंड फॉर्म काय आहे, त्याचं थर्ड फॉर्म काय आहे. हा, मग साहजिकच फर्स्ट फॉर्म काय असतो,
गो, सेकंड फॉर्म वेंट, थर्ड फॉर्म गॉन, आणि फोर्थ फॉर्म गोइंग. हे जर तुम्हाला ओळखता आलं की बाबा हो इंग्रजी पक्की झाली, म्हणजे क्रियापद सुद्धा नेहमी पाठ करा, त्याचे तिन्ही चारही रूप काय करा पाठ ठेवत जाता, कारण सगळं ओळखा ओळखीसाठी. म्हणजे वेंट म्हणजे जाणे किंवा गेला असा अर्थ. मग आता आपल्याला निगेटिव्ह काय म्हणायचे, मग निगेटिव्ह करत असताना काय करत असते, तर हे सूत्र असतं काय असतं, पहिलं सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर त्याच्या शेजारी नॉट टाकायचा असतो, आणि नंतर मान बोलणं ते तुमचं वर्ब येईल, आणि नंतर तुमचा असतो ऑब्जेक्ट. हे जर का सूत्र तुम्हाला आलं की तुम्हाला सगळं ओळखता येतं. आता ह्या सूत्रानुसार खाली पहा काय काय बसतं, सगळ्यात ठिकाणी सब्जेक्ट सब्जेक्ट आहे का, ओके बरं. आता हेल्पिंग वर्ब आहे का सगळ्या ठिकाणी, ओके 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 बरं. आता हे हेल्पिंग वर्बच टाकलं नाही, बिना हेल्पिंग वर्बचं निगेटिव्ह सेंटेन्स बोलत असता आम्ही काय सांगतो पहा, ज्या वाक्यात वर दिलेलं आहे आणि तिथे हेल्पिंग वर्बच नसेल तर त्याचं निगेटिव्ह करता येत नसतं. निगेटिव्ह करताना हेल्पिंग वर्ब मोस्ट इम्पॉर्टंट, खूपच महत्वाचं. म्हणून डायरेक्ट वेंट आलेले नॉट आलेले, परंतु इथे हेल्पिंग वर्ब नाही म्हणून आपल्या पाया कॅन्सल. छोटे छोटे नियम असेल ना आपल्या बरोबर डिलिव्हरी पद्धतीला, बरेचसे आपलं सैन्य काय समोरचं सैन्य कमी करता येतं. पुढे पहा, सचिन इज नॉट वेंट टू वन फेरे स्टेडियम. आता महाभाग बोलणं सचिन इज नॉट वेंट असं आलेले, इथे इज आहे परंतु नॉट आहे आणि वेंट आहे. म्हणजे इज मध्ये या काळामध्ये बांधवणं जो कंटिन्यू प्रेझेंट असतो त्याचं बांधवणं या ठिकाणी दुसरूची वापरलेलं नसतं कधी. म्हणजे काय मिस आहे, काळ बदलला आणि क्रियापद बांधवणं बदललं, म्हणजे हे सुद्धा काय रॉंग झालेलं. पुढे पहा आता, आणि बघा इथं वेंट म्हणजे क्रियापद स्वरूप आहे आपल्याला माहितीये, किंवा माहिती लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी क्रियापद स्वरूप असतं त्याच्या ऐवजी सहकारी क्रियापद म्हणून कधीही डीडच वापरलं जात. काय म्हणतो मी लक्षात असू द्या, काय बोललो, क्रियापदाचं जर स्वरूप असेल तर त्याच्या पाठीमध्ये लपलेलं असतं डीड, आणि निगेटिव्ह करताना मग ते सहकारी क्रियापद डीडच घ्यावं लागेल. महाराष्ट्र नाही अख्खं जग डू डज आणि डीड मध्ये गोंधळात पडलेले. मी तुमचं गोंधळ मिटवतो पहा, लक्ष द्या काय गोंधळ. चला इथं सांगतो, गोंधळ हा आहे की गुरुजी की डू कुठं वापरायचं, डज कुठं वापरत असते आणि तुमचं डीड कुठं वापरायचं. हे तीन नावं हे पण सगळं महाराष्ट्र अख्खा भारत परीक्षा घेतली. म्हणजे जिथं क्रियापदाचं पहिलं रूप असेल तिथं बांधवणं डू वापरतात. ज्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असेल तिथे ड वापरलं जातं, आणि जिथं क्रियापदाचं दुसरं रूप बांधवणं तिथे डी वापरलं जातं. विषय खलास काय बोलले सुरायचे सर, क्रियापदाचं पहिलं रूप डू वापरा, तुमचं यस यस असेल ड वापरा, आणि बांधवणं क्रियापदाचं दुसरं रूप असेल डी वापरा. काय करताना अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह. इंट्रागेटिव्ह सुद्धा हाच नियम आहे डब्ल्यूएच क्वेश्चन करताना, वर्बल क्वेश्चन करताना. हो टीमध्ये डू डज आणि डीड विचारलेले आणि ते लपलेलं आहे, कारण वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असतं आणि त्याच्या मागे लपलेलं डू असतं. वाक्यामध्ये यस यस असतं तिथं डज लपलेलं असतं, क्रियापदाचं दुसरं रूप असतं तिथं डी लपलेलं असतं. हे क्रियापदाचं दुसरं रूप तुम्हाला डीडच असलं पाहिजे, म्हणून ह्या वाक्यात डीड नव्हतं, ह्या वाक्यात डीड नव्हतं म्हणून आपण कॅन्सल केलेलं मूल्य आहे म्हणून. आता याच्यामध्ये नियम आहे, डीड घेतलं तर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं, आणि जर पहिलं रूप घ्यायचं नसेल तर क्रियापदाचं दुसरं रूप असतं तिथे डी वापरायचं नाही म्हणून. आलं लक्षात, या कारणात किती तलवारी एक आपल्या भारतीय राज्य घटनेनुसार किती पत्नी करायला आली आहे, एकच. जो दोन करेल तुरुंगात जावं लागेल, हा नियमात नाही, इथं नियमात बसत नाही. म्हणून इथं डीड वापरलं इथं वेंट जमणार नाही, इतर क्रियापदाचं पहिलं रूपच वापरावं लागेल. म्हणून हे वाक्य बरोबर आहे हे सुद्धा चुकलं. आणि तुमचं उत्तर आहे, सचिन इज नॉट गो टू वानखेडे स्टेडियम फॉर प्ले क्रिकेट ऍट 5 AM. बघा वरती वाक्याचा अर्थ होतो, सचिन तेंडुलकर सकाळी 5 वाजता क्रिकेट खेळायला गेला, आणि याचा अर्थ होतो बांधवांनो की सचिन तेंडुलकर सकाळी 5 वाजता क्रिकेट खेळायला गेला नाही, गेला म्हणजेच
की थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आता पण लक्षात येऊन जाईल तुमच्या. चला बघा समजत आहे ना सगळ्यांना. ओके पुढे पहा, पुढचं उदाहरण बघूया. अगदी बरोबर वाक्य जास्त असतं आपलं. बघा चला हे वाक्य सोडून बघा. परदेशनी सोडा 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 गुरुजींनो परदेशनी सोडा. बघा वाक्याचा अर्थही तुम्हाला करून दिला. अशाच पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीनं शिकणार आहोत. मार्क पडणं गरजेचं आहे. बा काय पडणं गरजेचं आहे? मार्क पडणं अत्यंत काय आहे? गरजेचं आहे. चला काय उत्तर आहे बघा. बऱ्याच जणांनी छान पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. इथं मात्र मलाशी निगेटिव्ह होतं. इथं त्यांनी म्हटले असर्टिव्ह सेंटेन्स. बघा मी तुम्हाला म्हणलो ना टीव्ही मध्ये सर्वात जास्त असर्टिव्ह सेंटेन्स विचार गेले. बघा असर्टिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय गुरुजींनो? ज्या वाक्यात सब्जेक्ट असतो, हेल्पिंग व्हर्ब असतो, मेन व्हर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो. इथं ही रचना आपल्याला बघायची. मग आता बघा हाऊ कॅन एनी बर्ग्लर ओपन द विंडो. आता इथं हे आहे तुमचं प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नार्थी आणि याचा बांधायचं तुम्हाला असर्टिव्ह. असर्टिव्ह म्हणजे हे. चला अशा पद्धतीची वाक्य रचना आपल्याला शोधायची. आता हे म्हणतो याचा अर्थ चोर कोणताही चोर खिडकी कशी उघडू शकतो? म्हणजे उघडू शकत नाही. कशी म्हणजे उघडू शकत नाही असा त्याचा अर्थ. कशी उघडू शकतो? हा मग बघा आता इथं वाक्यात सब्जेक्ट बघा कुठे कुठे. हे बघा इथं द बर्ग्लर आहे, द बर्ग्लर आहे. इथं बांधून विंडो आलं, इथं नो आलं. म्हणजे हे नो नसतं आणि हा विंडो पण नसतो. तुमच्या वाक्याचा हा बांधवणूक आहे. हा तुमच्या वाक्याचा आहे सब्जेक्ट. हे आहे तुमचं वर्ब, हे तुमचं ऑब्जेक्ट. आलं लक्षात? आणि हे तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. मग आता काय आहे हेल्पिंग वर्ब? वाक्य सुरुवातीला क्वेश्चन मध्ये येत असतो, डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये. म्हणून बांधवणं आपल्याला कोण पाहिजे? बर्ग्लरच पाहिजे. आता तीन ठिकाणी बर्ग्लर आहे. मग वाक्याच्या नंतर हेल्पिंग वर्ब पा इथं, हेल्पिंग वर्ब. चला पा इथं, इथं. चला इथं कॅन होता म्हणून आपण इथं कॅन कॅन घेतलेला आहे. चला पुढे नंतर काय बघायचं की असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये क्वेश्चन मार्क नसतो. मग आता कुठं क्वेश्चन मार्क आहे गुरुजींनो? इथं क्वेश्चन मार्क म्हणून कॅन्सल. आलं लक्षामध्ये? हे वाक्य सुद्धा बरोबर आहे पण क्वेश्चन मार्क दिल्यामुळं कॅन्सल. आता हा विंडो दिल्यामुळं हा कॅन्सल. आलं लक्षामध्ये? मूळ लोकम पर्यक्रमाचं दोन काय होईल? द बर्ग्लर का कॅनॉट ओपन द विंडो किंवा कांड ओपन द विंडो. कांड म्हणा किंवा कॅनॉट म्हणा, चालेल. म्हणजे वाक्यामध्ये हा होता तुमचा सब्जेक्ट, हे होतं हेल्पिंग वर्ब किंवा मॉरल ऑक्झिलरी वर्ब आणि हे होतं वर्ब आणि हे होता ऑब्जेक्ट. विषय खालास एवढं माहिती असलं तर हे शोधता येतं, शोधताच येतं. कळतं का? काहीच अवघड नाही. चला तुम्हाला ते समजेल. आणि हा तरी काय बांधवणं थोडं मी फास्ट घेतोय पण ज्यावेळेस तुम्ही बसताल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत चालणार. कारण बॅच आपली झूमवर असते. नंतर याचा व्हिडिओ आपण ऍपवर टाकतो. डिस्कस करता येतं, एकमेकाला समजून सांगतो. तू म्हणले याचा अर्थ काय, त्याचं स्वरूप काय, सगळं सांगतो. ज्याला समजलं, ज्याला पटतं माझं हे, त्यांनी बांधवणं ह्या नंबरवरती 500 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचा, त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा. याच्या अगोदरच्या सगळ्या बॅचला 1000 रुपये होती. परंतु बांधवांनो कसं असतं, शिक्षक हा खूप सर्वसामान्य घरातून आलेला असतो. इथं कोणी काय आमदाराचं बोर्ड नाहीये, इथं कोणी काही असं डॉक्टरचं बोर्ड नाहीये. सर्वसामान्य शेतकऱ्याचं, मजुराचं, सामान्य परिस्थितीतल्या लोकांनाच वाटत असतं की आपण शिक्षक व्हावं. कारण याच्यामध्ये त्याला मोठा असा बिझनेस होतो, 1,10,000, 20,25 लाख रुपये. हे सामान्य ज्याला सेवा करायची आहे, समाज घालवायचा आहे, असेच लोक पोटावर चिंता घेऊन हे काम करत असतात. ठीक आहे, चलो आगे जाएंगे. बघा चूज द करेक्ट अफर्मेटिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. खालील दिलेल्या वाक्यापैकी काय करायचं? अफर्मेटिव्ह निवडा म्हणतो. अफर्मेटिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती होतं काय असतो? होकारार्थी. होकार अर्थी. होकारार्थी वाक्य म्हणजे काय असतं बांधव? त्यात नॉट नसतो. आणि वाक्याची रचना कशी असती? सब्जेक्ट प्लस एच व्ही प्लस व्ही प्लस ओ, हीच वाक्याची काय असते? रचना असते. मी तुम्हाला एच व्ही कोण म्हणतो? कारण एच व्ही शिवाय कॅनॉट मेक द निगेटिव्ह अँड निगेटिव्ह इन टू अफर्मेटिव्ह. तुम्हाला होकारार्थी नकारार्थी एच व्ही शिवाय बनवताच येऊ शकत नाही. तुम्ही बरेच जण फॉर्मॅट पाहिला असेल एस प्लस व्ही प्लस ओ. अरे तुमच्या एस आणि व्ही मध्ये लपलेला असतो एच व्ही.
आणि ते तिघच असते डू डस डीड डू डस डीड, कुठे डू घ्यायचं कुठे डस घ्यायचं कुठे डीड घ्यायचं हे चांगलं चांगलं कळत नाही. मला एक वर्ष लागलं होतं बीएड झाल्यानंतर सुद्धा, हो एक वर्ष नंतर कळ अरे बाप हे होय रे पुस्तकात्मक नियम दिला असतो. एक वचन असल्यावरती डस घ्या, अनेक वचन असल्यावरती डू घ्या. अरे पण कधी कधी आय मध्ये येतो ना तो एक वचने असताना अनेक मध्ये जातो. यू यू दोन दोन प्रकारचे कसं नियम लागावा म्हणून शोधलं. काय शोधलं? क्रियापदास कल्पा पहिलं रूप असेल तर डू घ्या, बाजून यस यस असेल तर डस घ्या, सुलित गेला सब्जेक्ट, आणि क्रियापद दुसरं रूप असेल तर या ठिकाणी डी घ्या. विशेष खाल्ला लोकच लावायचं नाही तर सोपा नियम घ्या. चला ही आपला उपयोग येणार म्हणून टाकला. काय म्हणते लता मंगेशकर हा सब्जेक्ट झाला, डोनाट हा तुमचा हेल्पिंग वर्ब झाला, सिंग हा तुमचा वर्ब झाला, आणि क्लासिकल सॉन्ग हे तुमचं काय झालं बांधवांनो ऑब्जेक्ट झालं. काय वाक्य आहे? लता मंगेशकर डज नॉट सिंग अ क्लासिकल सॉन्ग, म्हणजे लता मंगेशकर या शास्त्रीय संगीत गात नाही. तुम्ही अद्रास कसं सेंटेन्स दिलंय? हो, कारण त्या शिकल्या क्लासिकल संगीत गात होत्या, परंतु त्या काळात क्लासिकल संगीतला जास्त मानधन किंवा कार्यक्रम लागत नव्हते, म्हणून त्यांनी प्रोफेशनल जे काही चित्रपट सृष्टीतील गाणे म्हणायला त्यांनी काय केली, सुरुवात केली. त्यांना येत होतं क्लासिकल, पण ते गात नव्हते असं त्याचा अर्थ. चला मग आता याचं काय करायचं? आपलं अफर्मेटिव्ह इथं दिलेलं वाक्य हे बांधवानो निगेटिव्ह नॉट आले म्हणून निगेटिव्ह. आता अफर्मेटिव्ह द्यायचं. अफर्मेटिव्हची काय रचना असते? यस प्लस एच व्ही प्लस व्ही प्लस ओ. चला आता बघा बांधवांनो भगिनींनो काय करायचं बघा. एच व्ही हा अत्यंत महत्वाचा आहे आपल्यासाठी, त्याच्या आजूबाजूला काय आहे ते बघायचंय. काय वाक्य? लता मंगेशकर डज सिंग्स अ सॉन्ग. आता ज्या वाक्यात बांधवांनो लता मंगेशकर आल्या म्हणल्यावर साहजिकच इथं काय घेतलेलंय तुम्ही, इथं तुम्ही काय घेतलेलं डज घेतलंय, पण डज घ्यायचं आणि यस यस लावायचं एका मॅना दोन तारवारी चलत नाही असंच आता आपण म्हटलो होतो, म्हणून हे कॅन्सल. लता मंगेशकर हे बांधवानो काय आहे? एक वचनीय आहे, सिंग्युलर आहे, त्यामुळे तो डू नसतं, म्हणून हे सुद्धा बांधवानो कॅन्सल झालं या डूमुळे. चला पुढे लता मंगेशकर सिंग अ सॉन्ग. लता मंगेशकर आल्यानंतर या क्रियापदाला यस लागायला पाहिजे होता, हा इथं लावलेला नाही, म्हणून हे सुद्धा बांधवानो कॅन्सल झालं. मग परफेक्ट वाक्य हे आहे काय बांधवानो? लता मंगेशकर सिंग्स अ क्लासिकल सॉन्ग, म्हणजे लता मंगेशकर ह्या शास्त्रीय संगीत गातात असा त्याचा अर्थ. बघा आणि हे दुसऱ्या पद्धतीने कसं केलं असतं आपण इथं ह्या सिंगच्या ऐवजी बांधवानं इथं काय करायला पाहिजे होतं, ही यस काढायचं आणि याच्या शेजारी काय टाकायचं फक्त डस टाकायचं, म्हणून होतो ना याच्या बदल्यात ये, पण हे घेतल्यावर हे घ्यायचं नाही आणि हे ना हे असल्यावर हे घ्यायचं नाही आणि हे नसल्यावर मात्र हे घ्यायचं, हा नियम मात्र लक्षात ठेवा. कळतंय का? हा तुम्हाला जर हे एकदा समजून घ्यायचं असेल कुठं डू डज वगैरे तर बांधवानं तुम्हाला एक दिवस द्यावा लागतो. अनेक उदाहरणं सोडावं लागत असतात, एका उदाहरणामध्ये लक्षात येत नाही. फक्त मला तुम्हाला टीईटीच्या उदाहरणात कोणत्या लेवलवर कोणत्या डीपनेसनी हे शिकलेलं हे तुम्हाला मला सांगायचं होतं. समजतंय? ओके बरं पुढे जाऊ आता आपण. हा पुढे दुसरी गोष्ट एक अत्यंत महत्वाची होती बघा, हे तुमच्यासाठी एक्स्ट्रा की ह्या तुमच्या वर्कचे तुम्हाला फॉर्म माहिती पाहिजे. सिंग सॉन्ग संग आणि सिंगिंग. आता उदाहरणार्थ इथं काय होतं? सिंग होतं म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, हे बांधवणं दुसरं रूप, हे बांधवणं या ठिकाणी तिसरं आणि हा तुमचा फोर्थ म्हणजे आय एन जी फॉर्म होता. तर हे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्हाला निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह करायला आणखीन काय जात असतं, सोपं जात असतं. बघा आपलं उत्तर बरोबर आलं का? बरोबर. बघा लता मंगेशकर सिंग्स अ सॉन्ग, या सिंग्सच्या मागं कोणतं पेलं होतं? डज. बघा इथं होतं का डज? यस. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे आणि डज घेतल्यानंतर डज नॉट काढल्यावर याच्या मागं येस लावायला पाहिजे होता. एवढाच नियम तुम्हाला माहिती आला पाहिजे होता तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क परतील अन्यथा सोपं नाही. बघा 2014 तुमच्या टीटी मध्ये विचारला गेला क्वेश्चन आहे, पहा एकदा एकदा सोडून पटकन तुम्हाला जमतो का पटकन कमेंट करा. क्वेश्चन आहे चूज द करेक्ट डब्ल्यूएच क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ऑफ आन्सर. दिलेल्या वाक्यातील जे काही अंडरलाईन केलेला पार्ट आहे ते उत्तर येण्यासाठी क्वेश्चन बनवा म्हणतो तो. चूज द करेक्ट, चांगला जे बनवलेले चार
क्वेश्चन आहे त्यातला तो पार्ट उत्तर असलेलाच काय बनवायचा आहे, आपल्याला क्वेश्चन बनवायचा आहे. बघा मग आता अशा वेळेस काय करायचं, बघा आपल्याला ते वाक्याचे तुकडे पाडता आला पाहिजे. बघा इथं मिस्टर चैत्राली हा तुमच्या वाक्यातला कोणी सब्जेक्ट आहे, ग्रीव हा तुमच्या वाक्यातला काय मानवानो वर्ब आहे, हे कोणतं वर्ब आहे हे काय म्हणतो दुसरं रूप येते वाक्यातलं, आणि हा तुमचा ब्लॅक लेडी रोज पासून हे सगळं वाक्य काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. खूप या ठिकाणी एच याच्यात दिलेलं नाही. आता हा तुम्हाला जर डब्ल्यू क्वेश्चन बनवायचा, मी म्हणलो होतो क्वेश्चन बनवताना हेल्पिंग वर्ब लागतं. मग क्रियापदाचं जर या ठिकाणी दुसरं असेल तर काय सांगितलं होतं नियम, क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डू बनवायचं, क्रियापदाचं दुसरं रूप असेल या ठिकाणी काय करायचं, डीड करायचं, डीड. मग आता या ठिकाणी कोण आहे तुमचा, या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप आहे, दुसरं रूप असलेलं डीड. ज्या ज्या वाक्यात डीड आहे ते आपलं उत्तर असलं पाहिजे, जे नाही ते नाही. इथे डीड आहे याला आपण ठेवू, इथं वेअर आलं हे बाबा कॅन्सल, या ठिकाणी डीड आहे याला ठेवू, इथं वाज आलं हे कॅन्सल. पहा हे नॉलेज जर असेल नुसतं वर्ब हे दुसरं रूप आहे तर तुम्ही दोन पर्याय कॅन्सल केले. आता बनवायचं आपल्याला काय वाक्यात, या ठिकाणी बंधूंनो बहिणींनो, व्हॉट डीड मिस चैत्राली ग्रेव इन हर गार्डन. आता बघा जिथं डीड आहे बांधवांनो आणि जिथं क्रियापदाचं पहिलं रूप आहे, ही रचना अगदी काय आहे बरोबर आहे असं मला वाटतं. पण ही पुढची बघूया आपण कशी आहे. बघा नाही ही क्रियापदाचं काय बांधवांनो हे दुसरं रूप आहे आणि इथं तुमचं डीड आहे, डीड आणि दुसरं रूप. बघा माझ्याकडून सुद्धा नजर चुकीनी लक्षात आलं नाही मला ते, हे क्रियापदाचं किती रूप आहे दुसरं आहे, म्हणजे इथं क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि इथं परत काय बांधवांनो तुमचं डीड आहे ते वाक्य रचना चलत नसते, हे सुद्धा बांधवांनो चुकीचं आहे. बघा मग आता काय तिसरी वाक्य रचना, व्हॉट डीड मिस चैत्राली ग्रो, ग्रो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे अगदी बरोबर. म्हणून आता डीड घेतल्यानंतर क्रियापदाचं किती रूप पाहिजे होतं, पहिलं रूप पाहिजे होतं. म्हणून इन हर गार्डन, चला काय उत्तर काय तुमचं, व्हॉट डीड मिस चैत्राली ग्रो इन हर गार्डन, हे तुमचं काय आहे. मग व्हॉट डीड म्हणजे तिने काय लावत होत, काय ब्लॅक लेडी रोज, हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. हे तुमचा परफेक्ट काय प्रश्नाचं उत्तर आहे. चला बरोबर आहे का, आपण बघू इकडं बरोबर असायला पाहिजे. आणखीन एक टेक्निक बा, हे क्रियापदाचं पहिलं रूप होतं, हे क्रियापदाचं दुसरं रूप, हे बांधवण क्रियापदाचं तिसरं रूप, आणि हे तुमचं आय एन जी फॉर्म. मग आता लक्ष द्या गुरुजींनो, हे जर क्रियापदाचे तीन रूप पाठ नसेल तर आपल्याला येईल का, इथं क्रियापदाचं दुसरं रूप होतं याच्या मागे डीड लपलेलं होतं, डीड असल्यावर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागतं, काय घ्यावं लागतं पहिलं रूप. म्हणून इथं हे पहिलं रूप आहे म्हणून हे उत्तर तुमचं बरोबर आहे. काय छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे, पण ते छोट्या छोट्या कोणीतरी आणखीन छोटे छोटे होऊन तुम्हाला शिकवलं पाहिजे. आलं लक्षात, आपल्याकडे सगळं छाछू आहे, हसून खेळून आहे, परंतु मला हा बोटा लढून शिकवणार पाहिजे. कारण माझं काही आता शिकण्याचं वय नाही. कसं असतं, जसं माझं वय वाढलं का तस तसं त्याची चंचलता, त्याची काय म्हणतो आपण त्याला ग्रहण क्षमता कमी कमी होत असते आणि फक्त समजूतदारपणा येत असतो. म्हणून थोडं तुम्हाला तुमच्या भाषेत समजण्यासाठी थोडस तुमच्या स्पीडनी काय करावं लागतं, शिकावं लागतं. चला बघा, सध्या आमच्या तीन बॅचेस सुरू आहे बंधू भगिनीनो. ह्या मागच्या जसे जानेवारीचं आहे तसंच आता या फेब्रुवारीचं आहे, इंग्रजीची बॅच, त्यानंतर तुमची बालमानसशास्त्राची बॅच आणि मराठीची बॅच. आता ह्या तीनही कॉम्बो जर पकडले जी फी 3000 असते. परंतु खास शिक्षकांसाठी बांधवांनो काय करतोय आपण, ह्या तिन्ही बॅच फक्त किती रुपयात देतोय, 1500 देतोय. ज्याला असं वाटतंय की सुरास्तरकडे गेल्यावर नक्कीच या तिन्ही विषयात आपल्याला पक्कीच्या पैकी मार्क पडतील, तुम्हाला माहिती मानसशास्त्रात काही नादच खोळा आहे आपला. आणि कसं असतं, मराठीचं इंग्रजी शिकवलं शिकवता न करत मराठीचा अभ्यास घडून जात असतो. कारण मराठी भाषिकाला ट्रान्सलेशन मेथडने शिकवावं लागत असतं. तिकडं सुद्धा तुमच्या इंग्रजी आणि मराठीचं बऱ्यापैकी साम्य, 70% हो 70% साम्य, प्रकरण आहे सारखेच आहे. फक्त थोडेसे प्रकरण 5-10 बदलले तर मानवानो आपलं बऱ्यापैकी एका दगडात दोन पक्षी आपले काय होते, म्हणजे का सहज हे ठिकाणी आपण त्याला त्यांचा निशाणा साधू शकतो. चला
तर सांगायचं उद्देश हा की तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्या या मोबाईल नंबरवरती फोन पे करा आणि तुमचं ऍडमिशन बांधवानो आजची आजच काय करा करून घ्या. कारण ही सगळी ऑफर काय आहे लिमिटेड आहे, लिमिटेड काय आहे, लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी आहे. तर त्यामुळं एवढं बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच बांधवानो काहीही अडचण आली तुम्हाला टी ई टी सी टी ई टीच्या दरम्यान तर मला कॉल करायचा. जय हिंद जय महाराष्ट्र.